विकलेली जमीन परत घेण्यासाठी कोल्हापुरातील एका गँगला सुपारी देऊन दोघा तरुणांवर तलवार हल्ला करण्यात आला उपचारासाठी या दोघांना सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले ही घटना आज दुपारी कोल्हापुरातील बिंदू चौकात घडली कोल्हापुरातील बिंदू चौक इथल्या भोई गल्लीत विनायक क्षीरसागर हा तरुण राहतो त्यानं दोन हजार बारामध्ये प्रयाग चिखली इथल्या गंगूबाई साळुंखे यांच्या मालकीची सेहेचाळीस गुंठे जमीन खरेदी केली आहे ही जागा परत येण्यासाठी गंगूबाई साळुंखे आणि त्यांचा मुलगा बाबासाहेब साळुंखे हे दोघे विनायकला धमकावत होते मात्र विनायकनं जमीन देण्यास नकार दिला होता त्यातून साळुंघेनी कोल्हापुरातील एका गँगला विनायककडून जमीन ताब्यात घेण्यासाठी सुपारी दिली त्यानुसार गौरव वडर आणि राडा नावाच्या तरुणासह आलेल्या सात ते आठ जणांनी आज दुपारी विनायक क्षीरसागरला शस्त्राचा धाक दाखवून प्रकाश कांबळे भाईकडे मोटरसायकलवरून नेण्याचा प्रयत्न केला त्याला विनायकनं विरोध केला त्याचवेळी विनायकला वाचवण्यासाठी त्याचा चुलत भाऊ मयूर क्षीरसागर या ठिकाणी आला आणि त्यानं गौरव वडरला ढकललं त्यावेळी गौरवनं केलेल्या तलवार हल्ल्यात मयूर क्षीरसागर आणि विनायक क्षीरसागर हे दोघे गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना मध्ये दाखल केलंय या प्रकरणी विनायक क्षीरसागरनं गंगूबाई साळुंखे बाबासाहेब साळुंखे गौरव वडर राडा नावाचा तरुण प्रकाशभाई कांबळे यांच्यासह अन्य तीन ते चार अनोळखी तरुणांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडालीय